आयकॉन पाठोपाठ तालुक्यातील खेळाडू देखील एक चांगला परफॉर्मन्स मैदानावरती या स्पर्धेत देत आहेत. आणि इथं हा चेंडू फुल टॉस आणि एक टकपाखा चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय आणि हा चमकार टाकला त्याच वेगानं इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. याच दरम्यान परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा चेंडू सरळ सीमापार आणि हा एक षटकार. आपण पाहतो इथे एक षटकार मैदानावरती वसूल केलाय. आणि याच दरम्यान पहा खोलवर पद्धतीचा हा चेंडू खेळलाय आणि इथं एक टप्पा खात पुढा एकदा एक खणखणीत प्रहार आहे आणि हा चौकार. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती आहेत. आणि याच दरम्यान गुडघे टेकवत खेळलाय डीप मिड विकेट आणि हा चेंडू सरळ सीमापार आणि हा षटकार. छटपट मोठमोठे फटके ते खेळतायत आणि इथं लॉंग बॉलला आणि हा चेंडू सीमापार आणि हा षटकार आहे. 6 धावा छत्र ऑनलाईन आनंद घेतात. अरे पुढा एकदा लागोपाठचा दुसरा ब्लास्ट आणि हा षटकार. 6 धावा आल्यात. पुढा एकदा लागोपाठचा तिसरा आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक आणि स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक या ठिकाणी फलंदाज पूर्ण करतोय. धनंजय खानदेशे, मयूर खिरड आणि अमर थोरात. आणि इथं पुढा एकदा हवाई फायर चेंडू सीमापार आणि इथं आहे बिग बिग ब्लास्ट छत्रपतींचा. आणि पुढा एकदा हा चेंडू आउट ऑफ द पार्क आणि षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. लक्ष्मी उद्योग समूह मंचार कपाशीचे प्रोप्रायटर दीपक शेठ हिंगे पाटील यांचा दंदने दंदने षटकार षटकार पत्ता करतो. आणि आपण पाहतोय स्पर्धेतील चौथं अर्धशतक इथं संतोष कोकणे मैदानावरती पूर्ण करतोय. 3 अर्धशतक मैदानावरती झाली आहेत आणि ती तिन्ही अर्धशतक ही आयकॉन खेळाडूंची आहेत. संतोष कोकणे हा असा एकमेव खेळाडू आहे जो आंबेगाव तालुक्यातील आहे आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. आणि इथं पहा फलंदाजीचा झंझावात आपण पाहतोय आणि या षटकाराच्या बरोबर 100 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. स्कोर कार्डवरती एकूण धावा आहेत 103. कदाचित त्यामुळेच त्याचं यश इथे खास करून लक्षात येते. अखुट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार.